नमस्कार मंडळी, चला तर आज आपण माझ्या आईच्या पद्धतीने चविष्ट असं वरण करूयात. तर आई यामध्ये जास्त काही असं वाटण किंवा कांदा टोमॅटो टाकत नाही आहे, तरीसुद्धा खायला अतिशय चविष्ट बनलं जातं. आणि त्याचबरोबर इंद्रायणी तांदळाचा भात तर या पद्धतीने करून तर पहा. तर सुरुवातीला इथे मी डब्यामध्ये कुकरच्या एक वाटी तांदूळ आणि एक वाटी डाळ अशी वेगवेगळी डब्यामध्ये शिजवून घेतलेली आहे. तर एक वाटी डाळीमध्ये अर्धी वाटी तूरडाळ आणि अर्धी वाटी मूगडाळ घेतलेली आहे. तर तुम्ही फक्त तूरडाळही घेऊ शकता. आणि चार शिट्ट्या करून छान अशी शिजवून घेतलेली आहे. तर आता हे पहा, मिक्स करून घेऊयात आपण. डाळ आपली छान अशी मऊसूत शिजलेली आहे. तर आता आपण फोडणी देऊया. कढई गॅसवर गरम करायला ठेवलेली होती, कढई आपली छान अशी गरम झालेली आहे. तर त्यामध्ये आता 3 चमचे तूप टाकून घेऊयात. तुपाऐवजी इथे तुम्ही तेलही घेऊ शकता. आणि आता तूप छान गरम झालं की वरून 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरं. जिरं मोहरी छान तडतडली की 8-10 लसणाच्या पाकळ्या थोड्याशा अशा चिचून घेतलेले त्या टाकून घेऊयात. थोडीशी कोथिंबीर, कढीपत्ता आणि 1/4 चमचा हळद टाकून घेऊयात. आणि सर्व साहित्य तेलामध्ये थोडंसं असं परतून घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने. आणि आता वरून थोडीशी ते मी अद्रकची पेस्ट टाकून घेत आहे. तुम्ही असं अद्रक बारीक कट करूनही टाकू शकता. आणि तेही आपल्याला असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. आणि आता वरून बारीक करून घेतलेली डाळ टाकून घेऊयात. छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि तुम्हाला वरण किती दाटसर किंवा पातळ हवं आहे त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करायचं आहे. पाणी गरम करून ॲड करायचं आहे, नाहीतर असं वरण आपलं असं पांचट बनलं जातं. आणि आता डब्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी टाकून पाणी ॲड केलेलं आहे. तर आमच्या थोडंसं असं पातळ वरण आवडतं, त्यामुळे मी पाणी थोडं जास्त टाकलेलं आहे. तुम्हाला असं दाटसर हवं असेल तर तुम्ही थोडंसं पाणी टाकू शकता. आणि आता वरून थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेऊयात. आणि छान असं मिक्स करायचं आहे आपल्याला आता. आणि फुल गॅसवर आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे सुरुवातीला. आणि बारीक गॅसवर आपल्याला 5 मिनटं वरण असं शिजवून घ्यायचं आहे, त्यामुळे डाळ छान अशी एकजीव होते. आणि हे पहा, 5 मिनटं झालेली आहेत. आणि तुम्ही पाहू शकता वरण आपलं तयार आहे. तर आता आपण गॅस बंद करून घेऊयात. आणि आता एका ताटामध्ये इथे मी भात वाढून घेत आहे. आणि भातावर आपल्याला असं गरम गरम वरण टाकून खायचं आहे. खूप टेस्टी लागतं. तर हे वरण तुम्ही सूप म्हणूनही पिऊ शकता. तर संध्याकाळच्या जेवणाला काहीतरी असं हलकं फुलकं खावं असं वाटत असेल तर वेळ न घालवता खूप सोप्या पद्धतीने हा वरण भात तुम्ही घरी नक्की बनवून पहा. मी बनवलेला आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा हो, आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचा अनुभव माझ्याबरोबर नक्की शेअर करा. भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.